सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया आणि सुरुवातीला एक मोठी बातमी येते म्हणजे विधानसभा अध्यक्षपदावरून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल कोश्यारी यांच्यात पेटलेला तीव्र संघर्ष अखेर निवडणूक रद्द झाल्यानं शमलाय. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राला राज्यपाल कोश्यारी यांनी बंद लिफाफ्यातून उत्तर पाठवल्यानंतर यंदाची विधानसभा निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. राज्य सरकारनं राज्यपालांच्या संमतीविना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली असती तर राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करण्याची भीती होती. हा घटनात्मक पेच टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं बराच खल केल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतलाय. आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमच्या मुंबई ब्युरो चीफ रश्मी पुराणिक सध्या आपल्या संपर्कात आहेत. रश्मी, कालपासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष पेटल्याचं आपण पाहिलं होतं. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून हा सगळा वाद सुरू होता. काल रात्री उशिरा एक बैठक सुद्धा झाली, त्यामध्ये सरकारनं आवाजी मतदानानं हे अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचं ठरवलं होतं. मात्र एकूण घटनात्मक पेच निर्माण झाल्यानं अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतलाय का? नेमकं कालपासून कशा कशा घडामोडी घडत गेल्या? नक्कीच भूषण, आपण खरं तर बघितलं पाहिजे, आतापर्यंत राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद जो आहे तो इतका टोकाला जाताना दिसत होता. विशेषतः जर आपण बघितलं असेल तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे त्याची कुठेतरी तारीख राज्यपालांनी देणं हे अपेक्षित होतं आणि ह्याबाबतचा पत्रव्यवहार झाला होता, कॅबिनेटचा प्रस्ताव गेला होता, स्वतः महाविकास आघाडीचे जे मंत्री आहेत त्यांनी जाऊन निवेदन दिलं होतं. तरीही त्या निवेदनावर राज्यपालांनी जे उत्तर पाठवलं की तुम्ही जे नियम बदलले आहेत ते घटनाबाह्य आहे आणि यावर मी विधितज्ञ मत घेत आहे, यानंतर कुठेतरी राज्य सरकार हे ते आक्रमक झालं होतं आणि त्यांनी आपली भूमिका घेतली होती की ते निवडणूक घेणारच आहे. काल मुख्यमंत्र्यांनी ह्याबाबत पत्र देखील पाठवलं होतं, अतिशय खरमरीत पत्र होतं ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं होतं की जे नियम आणि बदलले आहेत ते विधिमंडळाने त्यांच्या अखत्यारीत बदलले आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. निवडणूक कशी घ्यायची काय घ्यायचा हा अधिकारच विधिमंडळाचा आहे, त्यामुळे आपण ह्यामध्ये पडू नये, आपण वेळ वाया घालवू नये, आपण परवानगी द्यावी, अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्या पत्राला राज्यपालांनी आज उत्तर दिलं. असं असतानाही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची पूर्ण तयारी जी आहे ती आज सकाळपर्यंत तयार होती. परंतु आपण बघतो की कुणकुण जे आहे, विशेषतः महाविकास आघाडीमधले जे प्रमुख नेते आहेत, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांना कुठेतरी ह्याची कुणकुण लागली होती की आज जर ही निवडणूक झाली असती तर राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस जी आहे ते स्वतः राज्यपाल यांनीच केली असती, याबाबत त्यांनी राष्ट्रपतींना पत्र देखील लिहिलं असतं. त्यामुळे इतकं टोकाचं पाऊल आपण उचलायचं का? एक विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि त्यावरनं पूर्ण सरकार स्टेकला लावायचं का, हाच प्रश्न ह्या सरकारपुढे होता. आणि प्रमुख जी चर्चा झाली त्यानंतर हे चित्र स्पष्ट झालं की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचं नाही, एक पाऊल मागे टाकायचं. नक्कीच रश्मी, या सगळ्या घडामोडींमुळे कुठेतरी एक घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच कुठेतरी राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेतलं आणि ही निवडणूक होणार नाही आहे. थोडक्यात हे अधिवेशन सुद्धा अध्यक्षाविनाच पार पडणार आहे. तुर्तास धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी. आपण पाहतोय विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी मविया सरकार आक्रमक होतं, मात्र राज्य सरकारनं निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतलाय. राज्यपालांच्या वागण्यानं महाविकास आघाडी सरकारसमोरच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सरकारच्या निर्णयांना वेळीच मंजुरी न देता राज्यपाल खोडा घालतात. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांची हीच भूमिका होती. निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे मंत्री राज्यपालांना भेटले होते. राज्यपालांची मतं आणि पत्रामुळे मवियाचे प्रमुख संतप्त झाले. निवडणुकीबाबत स्वतः शरद पवार मुख्यमंत्री ठाम होते. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती. थोरात यांनी दिल्लीत या सगळ्या घडामोडींसंदर्भात पक्षश्रेष्ठींना माहिती दिली होती. निवडणुकीची शक्यता दिसताच उमेदवार देण्याची काँग्रेसनं तयारी केली. राज्यपालांनी निवडणुकीचे नियम आणि बदल घटनाबाह्य ठरवले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत उत्तर लिहिलं. रात्री 3 तास बैठक घेऊन निवडणूक कशी घ्यावी याची चाचपणीही करण्यात आली. मात्र निवडणूक घेतल्यास राष्ट्रपती राजवटीची शक्यता होती आणि त्यामुळेच आज पुन्हा एकदा प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरती जो वाद सुरू होता
जो खल सुरू होता त्यातना अखेर